तो आर्यन पवार. पहिला बॉल सुजित वाघ मारे ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. खुला टाकला उजव्याशीच्या बाहेर. यश रक्षकाचा भेद घेतो. या आपण सन्मानित करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून हळदुया संघात. काळकाई मानवे हळदुया टीम ज्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. काळकाई मानाई हळदुया टीमचा कॅप्टन. पहिला बॉल निर्धावाला. दुसऱ्या बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला. सुजीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. राधाकृष्ण रेवाळी कोतवाल या टीमचंही आपण कौतुक करायला हवं. अध्यक्ष साहेबांनी कौतुक त्याच वेळेला केलं होतं कोतवाल संघ आणि आदरणीय उत्तमजी जाधव साहेब यांचं, कारण तीन संघ आले होते त्यांच्या चिठ्ठीमध्ये. आडव्या बाटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली खेळाडू क्रमांक पहिला होईल इथे बाद. ऋषभ मैदानाच्या आतमध्ये बरोबर येणार आहे. ऋषभ पवार, ऋषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येतोय. सहा बॉल 35 धावा बनवण्याचा विक्रम त्याने आज नोंदवलाय. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अपील करण्यात आली आहे. आणि आणखीन एक पुढच्या बॉल वरती आर्यन पवारचा वार. सारेच गार खेळाडू बाग. दोन विकेट मिळवल्यात. आर्यन पवार थांबण्याचं नाव घेत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग त्याने केली. आजचा दिवस त्याचा राहिलाय. प्रत्येक फलंदाजाला नामोहरण केलंय जणू काही. अचूकतेने गोलंदाजी करत असताना त्याने इथे विकेट मिळवल्यात. धाव फलकावरती धावा त्या केवळ चार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ उत्तरार्धामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. ही एक जमेची बाजू आहे. परंतु तदनंतर फायनल मध्ये जर कदाचित पोचलात तर तिथे मॅच खेळायची आहे. थोडं वेळेला प्राधान्य आपण द्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आर्यन पवार. उजव्याशीच्या बाहेर बॅटची औसाडे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. काय करतं मैदानाच्या आतमध्ये. डबल घेण्याचा प्रयत्न इथे अंगलट आला आहे. खेळाडू होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. बाद 5 तिसरा खेळाडू बाद. मिळाला. आणि अगदी याही मॅच मध्ये राधाकृष्ण कोतवाल टीमच्या अगेन्स्ट देखील त्याने चांगला परफॉर्मन्स अद्याप केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा त्या 5 खेळाडू बाद झाले. 3 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रांजल मैदानाच्या आतमध्ये. प्रांजलला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर विकेटने, राईट आर्म अराउंड विकेटने गोलंदाज आर्यन पवार सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 5-3 हा बॉल खाली राहिला होता. खोला टाकला. बॅटची आतली कट घेतली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव निश्चित मिळाला. धुरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आलाय.
धा फलकावरती धावा त्या सात, षड क्रमांक पहिलं प्रगती पदावरती असताना सात धावा धा फलकावरती। चला घाई करा, दुसरं षडक लवकरात लवकर गोलंदाज येऊ द्यात, चला घाई करा त्वरित। सात धावा धा फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती, तीन खेळाडू बाद झाल्यात, घाई करा चला त्वरित, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका, फायनलची मॅच अजून बाकी आहे, चला त्वरित। या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ विठ्ठल रखमाई रानवडी या टीमने एक चांगला परफॉर्मन्स करत असताना सेमी फायनलमध्ये मात्र परास्त केलं ती आई काळकाई मानाई हळदुळे या टीमला, आणि फायनलमध्ये अगदी थाटात दाखल झाले। सातला तीन आहेत, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय। अभिजित गोलंदाजी मार्कवरती अब्बू सज्ज होत असताना अभिजित जाधव, अबू पहिला बॉल अभिजितचा ऑन साइडला केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार, धावमितील चार आला चौकार। सुमित वाघमारे अभिजित जाधवच्या विरोधात पहिल्या बॉल वरती चौकार आलाय, संघाची धावसंख्या चार ने 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाले। चौकार आलाय संघाची धावसंख्या 11, 11 रन्स ऑन दी बोर्ड। पुढचा बॉल यावेळेला देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला, यश रक्षकाचा भेद घेतलाय, डॉट बॉल आला। समीकरण बदलत असताना धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती आहेत, चेंडू निर्धाव स्वरूपाचा अभिजितच्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना पाहायला मिळाला। अबू प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा, आणि किंबहुना कधी बॅकअप द लाईन कधी फुलर लाईन, चेंडू कमी गतीने कधी वळण घेणारे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी। हा बॉल देखील यष्टी रक्षकाचा वेध घेतोय, ब्लाइंड स्ट्रोक राहिला फलंदाजासाठी, चेंडू कधी आला कधी निघून गेला, अवाक होऊन पाहत राहिला केवळ फलंदाज। हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय, उर्वरित तीन चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे, धाव फलकावरती धाव आहेत ते 11, फायनलची मॅच अजून बाकी आहे। रानवडी टीमचा कॅप्टन मी आपलं लक्ष वेधेन, व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा। पुढचा बॉल यावेळेला देखील चेंडू यष्टी रक्षकाचा भेद घेतो, लगातार से बॅक टू बॅक तीन बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात। विठ्ठल रखमाई रानवडी टीमचा कॅप्टन मी आपलं लक्ष वेधेन, व्यासपीठावरती या, लगेच टॉस करण्यात येईल। पूर्वार्धाचा खेळ जसा उत्तरार्धाचा खेळ अर्धा संपेल लगेच टॉस केला जाईल। डॉट बॉल येत असताना लगातारचे तीन आपण पाहिले, धाव फलकावरती धावा आहे ते 11। पुढचा बॉल घेऊन अबू यावेळेला सी चीट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, इथे काय करतंय, एक सिंगल आली आहे बाईच्या स्वरूपामधून, एक सिंगल आली धाव फलकावरती एक, 12 धावा धाव फलकावरती आहे, 12 रन्स ऑन दी बोर्ड। दोन षटकांची मॅच सेकंड सेमी फायनल रंगत असताना पाहायला मिळते राधाकृष्ण कोतवाल अ संघ खेळतोय पळचील अ संघाच्या अगेन्स्ट, दोन बलाढ्य संघांची दरम्यानची लढत सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत। रंगणारा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नागेशदादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन कोणवी पुरस्कृत PSI मुंबई पोलीस दल नागेशदादा दरेकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा पोलादपूर भूषण या पुरस्काराने सन्मानित, आदरणीय नागेशदादा दरेकर साहेब यांच्या नावाने येणारी स्पर्धा रॉयल चषक। चला घाई करा, धाव फलकावरती धावा त्या 12। शेवटचा बॉल शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पूर्वार्धातील शेवटचा बॉल, इथे अलक्यातने खेळलेत एक सिंगल मिळतीय, 13 धावा धाव फलकावरती आहे, 14 चकराच्या पाठलाग। चला मैदानाचा आतमध्ये त्वरित यायला हवा संघ, राधाकृष्ण कोतवाल कर्णधार येऊन उपस्थित व्हा। मी लक्ष वेधेन फायनलच्या मॅच साठी विठ्ठल रखमाई रानवडी टीमचा कॅप्टन आम्ही आपल्याला लक्ष वेधव की व्यासपीठावरती येऊन उपस्थित व्हा। मी लक्ष वेधेन सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये, चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत, आणि अगदी त्याच वेळेला राधाकृष्ण कुतवाल टीम जास्तीचा वेळ खर्च करू नका, क्षेत्ररक्षण शोधून घ्या, 13
12 बनल्या 13 ची गरज आहे. चौदाचा टार्गेट आहे, 13 बनल्या 14 टार्गेट आहे, याकडे लक्ष वेधेन मी. चौदाच टार्गेट आघाडीची जोडी अभिजित जाधव आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तो अर्थातच प्रणय कदम आणि त्याच्या साथीला अभिजित जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला काही करा, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. सुजित वाघमारे गोलंदाजी मार्कवरती, सुजित वाघमारे गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. 2 षटक 14 ची गरज. स्ट्राईक इंड वरती अब्बू अभिजित जाधव, नॉन स्ट्राईक इंड वरती प्रणय कदम. सामन्याला सुरुवात. सेकंड सेमी फायनल रॉयल चषक 2024. एक रॉयल कारभार या स्पर्धेचा आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती सुजित वाघमारेला आपण पाहतोय. आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, सहकजिनदार निलेजी धनवडे साहेब यांना आपण पाहतोय या व्यासपीठावरती. त्याच वेळेला उत्तमजी जाधव साहेब सरचिटणीस पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाले. आणि अगदी त्याच वेळेला राजेजी सकपाळ साहेब सल्लागार ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला, पहिल्या चेंडूला खेळ आहे डीप मध्ये, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. पहिल्या बॉलवरती धावा आल्यात त्या 2 14 पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झाली आहे, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. सुरुवात अप्रतिम होत असताना स्क्रीनवरती हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना आपण पाहतो आहोत एकाच फ्रेममध्ये. अगदी चारही मान्यवर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोला टाकला, इथे पॉइंटला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र घेण्यात येणारी ही एकेरी धाव इथे पाहायला मिळाली. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष आवर्जून उल्लेख करण्यात आला. खऱ्या अर्थानं या मॅचच्या आधी गणेश सरांनी निश्चितच उल्लेख केला, कारण पीटीपीएलचं हे तिसरं पर्व ज्या वेळेला आलं ना, 2 लाखाची आर्थिक मदत, त्याच वेळेला अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी ही राजाला कल्पेशला देण्यात आली. आणि नवे नवे तर प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी आम्ही आवर्जून त्यांना या मैदानावरती पाहिलं होतं अशी निलेशदादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. हा बॉल यशरक्षकाचा भेद घेतो, चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. जिथे कमी तिथे आम्ही असं नेहमीच म्हणत असताना निनेश दादांनी एक चांगलं कार्य काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, धा फलकावरती 3 आहे, 14 पाठलाग करायचा आहे. चला घाई करा, जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. प्रणय कदमच्या विरोधात खोला टाकला हलक्या हाताने, शॉर्ट बॅक लेफ्ट ने, प्लेसमेंट चांगली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. फेकी झाली, धावा मिळाल्या तर 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते. 5 धावा धा फलकावरती आहेत, 9 ची गरज, 9 अजूनही बनवायचे आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते अर्थात 8 चेंडू आणि 9 ची गरज राहणार आहे या मॅचच्या दरम्यान. प्रणय कदम बॅटिंग करतोय. सेकंड सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 22,222 रुपये, द्वितीय क्रमांक 11,111 रुपये. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यश रक्षकाचा वेध. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, समीकरण बदलत आहेत. 7 चेंडू आणि 9 धावा. प्रणय कदम याला मात्र धुंडो धुंडो रे साजणा अशी सांगणारी गोलंदारी. राधाकृष्ण कोतवाल संघ स्विचिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 6 चेंडू, आता मात्र 9 ची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा आहे. चला घाई करा, पुढचा गोलंदाज लगेचच घ्यायला हवा. 6 चेंडू आणि 9 धावा. फायनलची मॅच अजूनही बाकी आहे. त्याचा कॅप्टन देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये फायनल देखील खेळवण्यात येईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं असताना पाहायला मिळत आहे. आणि चांगलं कारभार सहा बॉल आणि 9 ची गरज, 6 चेंडू आणि 9 धावा.
पळशी संघाच्या कर्णधारासाठी केतनजी खाडेसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पुढचा बॉल वेगाने टाकला, वेगाने टाकला हा बॉल. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल. आता मात्र 9 ची गरज, 5 चेंडू आणि 9 धावा, 5 चेंडू आणि 9 ची गरज या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय. अभूतपूर्व 16, एक वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. साईड आर्म ऍक्शन, वेगाने टाकला हा बॉल देखील. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, तो आला इंग्लंड खेळ होतोय बाद. 4 बॉल 9 ची गरज, 4 चेंडू आणि 9 धावा. प्रशांतने चांगली गोलंदाजी केली आहे, अगदी साईड आर्म अँगलने तो गोलंदाजी करतोय. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात, नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. 4 बॉल आणि आता मात्र 9 ची गरज, 4 चेंडू आणि 9 धावा. आविष्कार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं असताना पाहायला मिळेल. चला घाई करा, चला घाई करा त्वरित. पुढचा बॅटर आविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं असताना पाहायला मिळतोय. येणारे बॉल आहेत ते 4 चेंडू आणि 9 ची गरज, 4 चेंडू 9 धावा. पळशी संघ मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करत असताना राधाकृष्ण कोतवाल अ या टीमच्या अगेन्स्ट एक चांगली भिडंत, एक चांगली मॅच, हाय होल्टेज ड्रामा. या मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे. 4 चेंडू आणि 9 ची गरज आहे, 4 चेंडू आणि 9 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा प्रशांतला आपण पाहतो आहोत. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर आविष्कार. पुढचा बॉल, चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. 12 बॉल मध्ये 14 चा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये हा एक हाय होल्टेज रामा, परंतु लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला केला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचला, धावा मिळतात इथे मैदानाच्या आतमध्ये 2. येणारे बॉल आता मात्र राहिले ते 2 आणि 2 बॉल मध्ये 7 ची गरज, 7 ची गरज. 2 चेंडू 7 धावा, 2 बॉल 7 धावा. हातात तोंडाशी आलेला घास इथे हिरवून गेलाय की काय, कारण 12 बॉल आणि 14 ची ही लढत, ही भिडंत येऊन ठेपले मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 2 चेंडू आणि 7. उजव्या अशीच्या बाहेर हा चेंडू, इथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतो. व्हाईट बॉल, 6 ची गरज, 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू 6 ची गरज. काय सामना रंगलाय, कमालीची मॅच, कमालीची मॅच. पारडं बदलत असताना क्षणाक्षणाला पाहायला मिळालंय, समीकरणं बदलतायत. 2 चेंडू 6 धावा, प्रणय कदम ऑन स्ट्राईक, प्रणय कदम ऑन स्ट्राईक आहे. खेळाडूने चांगले स्ट्रोक केलेले आहेत. पुढचा बॉल डाव्या यशीवरती होता, ऑन साईडला केलाय क्षेत्ररक्षक, धावतोय परंतु या बॉलवरती आलाय चौकार. आता मात्र 1 चेंडू आणि 2 ची गरज, 1 चेंडू आणि 2 ची गरज, 1 चेंडू आणि 2 धावा, 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सामना बंडलत असताना पाहायला मिळतोय, समीकरण बदलतात. हॅलो चेंडू इथे येणारा 1 बॉल विजयासाठी 2 ची